ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारी 14 संयंत्र मुंबई महानगरपालिकेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उभारायला सुरुवात झाली आहे असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची अधिक गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये म्हणून ही संयंत्र उभारण्यात येत आहेत असं शिंदे म्हणाले. साधारणत एका संयंत्रातून दररोज 2 टन ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे 200 ऑक्सिजन खाटांना त्याचा पुरवठा करता येऊ शकतो अशी माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला 1 ते 1.5 टन ऑक्सिजन निर्मिती करणारी 5 ते 6 संयंत्र उभारण्यात येणार आहेत असंही ते म्हणाले.